शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पातळी जमीन ही चुनखड जमीन आहे आणि ह्या चुनकड जमिनीमध्ये तुम्ही ही सोयाबीन बघू शकता कशा पद्धतीने पिवळी झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे चुनखड जमिनीमध्ये सोयाबीन पिवळी पडते म्हणजे पडतेच परंतु आता हेच जे शेत आहे आणि ह्या शेताला ठिकाणी हे दुसरं शेत आहे हे दुसरं शेत सुद्धा चुनखड जमीन युक्त आहे परंतु ह्या जमिनीमधले त्या ठिकाणी सोयाबीन पिवळी पडलेली नाही तर याच्या मागचं काय कारण आहे किंवा याच्यामध्ये काही वेगळे उपाययोजना केल्या का वेगळे काही खतं दिलं का तर काहीच नाही फक्त काय माहिती आहे का ज्या शेतामध्ये ही सोयाबीन पिवळी पडलेली आहे ती व्हॅरायटी आहे जी एस तीनशे पस्तीस त्याच्यानंतर जे आपण शेत पाहिलं ते शेत आहे ग्रीन गोडचं ते ती चौथेस आणि आता आपण ज्या पलीकडच्या शेतामध्ये चाललो ती आहे आपली फुले की माया आता ह्या तीन व्हरायटी आहे तिन्ही शेत जे आहे ते जवळजवळचे तिनी सुद्धा शेतात चुनखड जमिनीचेच आहे परंतु फुले केमाया आणि तेथील चरूचे जी सोयाबीन आहे ती सोयाबीन अजिबात त्या ठिकाणी चुनखड जमिनीमध्ये पिवळी पडलेली नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल परंतु जी ज्या ठिकाणी दुसरी सोयाबीन आहे आपली जी एस टी एस ती जी एस पस्तीस आहे ती सोयाबीन त्या ठिकाणी पिवळी पडलेली आहे म्हणावी तशी वाढ नाही त्या ठिकाणी त्याच्या बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी झाडं त्या ठिकाणी मरून चाललेली आहे तर याच्या अगोदर आपल्याला एक असा अर्थ निघतो की ज्या ठिकाणी चुनखड जमीन आहे त्या ठिकाणी जीएस तीनशे पस्तीस जर आपण सोयाबीन पेरली तर त्या ठिकाणी सोयाबीन जास्त पिवळी पडते आणि आपण दुसऱ्या नवीन व्हरायटी जर त्या ठिकाणी पेरल्या तर सोयाबीन पिवळी पडत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी चुनखड जमिनीमध्ये जर तीनशे पस्तीस पेरत असाल तर तीनशे पस्तीस पेरून न पेरता त्या ठिकाणी दुसऱ्या व्हरायट्या पेरल्या पाहिजे